नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे मित्राच्या शेतामध्ये आणि मित्र म्हटला होता की आमच्या शेतातून एक ब्लॉग बनव, तर ब्लॉग बनवलो त्याच्या शेतात येऊन। आणि ही आहे मित्राच्या इथली हिर, बघा कसं उतरायला बनवलं भारी तिनं, किती भारी बनवले। ए कधी पाडलेली हिर आहे रे? आजोबांनी पाडलेली, आजोबाच्या काळातली हिर आहे। आणि इकडे देव मसोबा वगैरे आहे, तुम्हाला दाखवतो वीर कशी आहे खालून, लय भारी आहे एकदम। पायऱ्या बी लय छान आहेत रे, बनविल्यातच तशा, जुनं काळाचं बांधकाम दिसतंय। हा किती चकड आपण टाकलेला आहे, किती फूट आहे? 90 फूट आहे हिर पूर्ण। बरं बरं, तर पाहिली तुम्ही वीर, आपली वीर मित्राची आहे। आता आता तुम्हाला दाखवतो हे काही केळाची झाड आहे, केळाचं झाड। आणि आपण लवकरच जाणार दुसऱ्या ह्या साईडला, त्यांना पण दाखवते आंब्याची झाडं वगैरे सगळं आपण बघू। आणि अरे सोयाबीन लावली काय रे? काय हां, मुगान उडीद आहे का? हां बरोबर, बघा हिरवं गार सगळं। बघा मित्रांनो, हो हरण का, प्रेक्षकांना दाखवू की आपले हरण कुठे गेलं रे? तेव्हा तेव्हा दिसलं का तुम्हाला हळूहळू थोडं थोडं? हां हां, तिकडे हरण पळायले मित्रांनो। तर मित्रांनो आलोय, बघा पूर्ण ब्लॉक तुम्हाला आज शेतावर बनवायला लागलोय। मित्राचं शेत आहे आमच्या गावाच्या साईडला, गाव आहे आणि नांदगाव म्हणून, त्या ठिकाणी लोकेशन बी बघायला आलतो। आणि तसंच बोलत बोलत म्हणलं चला आपण एक ब्लॉगही बनवू, आणि ब्लॉगही बनवतो आज। आज खूप मजा येईल इकडं, आणि आंबे खाणार होतो आम्ही सगळं। ए आंबे चारणारेच का रे? हां बघा मित्राच्या शेतामध्ये आंब्याची झाड आहेत भरपूर, आता आंबे खायला चाललो आहे मी। दूध दिलं का? दिलं की सकाळी तर मनखोते लाच मारली म्हणून म्हणायला लागलो, दिलं का नाही? मारायला मैसले भारी लागली बघ तुम्हाला। आता नंबर एक तुमचे आहे का? आम्हाला राईट द्या की एक बसून त्याच्यावरती, हां गाडी। मित्रांनो गावाकडची गाडी, लहानपणी आम्ही या म्हशीवर फिरायचो असं। हां कान जे आहेत का इंडिकेटर आहेत, शिंगाला शिंगाला धरून रेस वाढवायची का? चला मित्रांनो आज बघू आपण पूर्ण ब्लॉक शेतामधला। आणि हे सगळे जॉईन झालेत आपल्याला। तर मश इशना मशीवर बस की का? आर नाही मारत तू, बस मशीवर बसू देते का नाही? म्हैस होय नाही बसू देत म्हणा, नाही तर मशीवर बसून एक व्हिडिओ बनवला असता आपण। बघा मित्रांनो गावाकडं असंच असते। कसं असते गावाकड? ए विष्णू गावाकड कसं असते? आंब्याच्या झाडावर आता आलो, तर आंब्याच्या झाडाखाली आता आंबे खाणार आहेत। आणि बघू तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतोच। ए विष्णू अरे आंबे पाड की, पिकले नाहीत का आंबे? हा दिसतेत का बघू? काय ओ बाबा बॉम्बे झाड, पाड आहे का? नाही पाड नाही का? असंच आहे, असंच आहे का? पाड द्या की, काय द्यायला तुम्ही? हा पाड आहे का? बघा बघा पाड बघू इकडे, कच्चा आहे म्हणून पाड आहे. ए विष्णू काय बघ आंबा आहे काय कच्चाच आहे तीन पिकलेला दे की जरा. हा काय गेलं नाही बोल. तर मित्रांनो आलो आंबे झाडावर. ए आंब्यावर चढ चढ वर आंब्यावर. काय तुटल फाटा तुटत असते काय कुठं काही बी सांगायला. त्याचा जीव किती माझा जीव किती. अरे तोड रे चल वरी मी चढतो वरी. हा हा चला सुरसुंडी ती नसते का डबडब डबडब खेळायचं का? हा चढ वरी वरी चढ. काही आंबे काढण्यासाठी दोघं दुसऱ्याच्या आंब्यावर चढली चोरासारखी. ए अरे असं कसं चाललंस? ए अरे पडशील बाबा. त्याला म्हणायचं गावठाण चढणं कुठे बी बोंबलं छिन्न. चप्पल घालून आलो चपलानं पाय निष्ठाय लागला. चढ 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 जा बघ ती गेले तिकडे पलखेड. हा काय हाय इकडे चल आंबे काढ पटपट पाड लवकर. हा आंबा एक नंबर एक नंबर भाई. आंबा खायचा का तुला? रांगावर इकडे टाकशील माझ्याकडे. ए राहू दे नको पाडू मोहळ वेळ उठवशील. कुठं आहे कुठं आहे? पलीकडे कुठल्या तिकडलं पलीकडले ती वरी आहे की उंच आग्या मोहळ आहे का? आरा अरे मग तू आंबे काढ रे आंबे तोड पटपट. पटा बी वाकाय लागलाय रे तोड पटपट पटपट आंबे. बघायली खालून डील ढुचणी बर का मग कळल तुला. खायचं का आंबा? काढणं काढणं लवकर. खालून आंबा हाताला येत होता तू वरून पाठवला ते आता तू बसलास म्हणून खाली हातावर यायलाय. पिकल्याला काढ रे पिकल्याला काढ म्हणलं तर हे का पिकल्याला बघून बघून काढ ना. आंबे आता खातो लय खायचे होते लय वाजून त्याला चिंडीला नेला ना या पाठीवर जातो का व्हायला कडीपर्यंत बाड्या कुठपर्यंत चांगलंय कुंकड चढायला अरे आंबा भेट नाही की खायला आंबा भेट नाही त्याला आंबा दे रे एखादा. बाबा आंबा लय गोड आहे बरोबर भाऊ तुमच्या इथला खतरनाक रोहित भाऊ लय भारी आहे लय आंबा गोड आहे गोडच आहे गोडच आहे. अजून एक खाल्ला बी आम्हाला खायला त्यात मीठ आणि पण केले गेले लयच भारी. अजून एक खास बातमी आज आता तुम्हाला मोठं असलं ते दाखवणार गळलिंबू. गळलिंबू असलं मोठं काय बघा तुम्हाला लबाड वाटत असलं तर आता जाऊन असलं दाखवतो गळलिंबू एवढं लांब आहे असं असं एवढं दाखव चल फेकायच्या आधी दाखव तू मग पब्लिक ओके म्हणते। तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो गावाकडे गळलिंबू कशासाठी इकडे इकडे आपण इकडे पब्लिकला सांगते काय त्याचे उपयोग आहेत ते मुतखड्यासाठी एकदम उपयुक्त असं फळ आहे ते गळलिंबू बघा मुतखडी आपण टाकून ठेवली हां तर काही दिवसांनी सुईचं पण पाणी होणार त्याची पावर असते बापरे हो। तर मित्रांनो गळलिंबूची एवढी पावर आहे की मुतखड्याला पण चालते ती आणि बऱ्याच स्पेशली हे जनावराला खायला देतात होय। जर जनावरांनी प्लास्टिक हां हां लोखंड हां पिशवी हां चाऱ्यातून खाल्ला असेल तर त्यासाठी हे त्यांना चंदीमधून दिले जाते चंदीमधून हां तर असं डायरेक्ट ते खात नाहीत बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चंदीमधून दिले जाते त्याला हो डायरेक्ट त्याला कडू लागते का म्हणजे एकसारखी पेंड 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 हां हां त्या पेंडीमधून भिजवून त्यातून द्यावं लागते त्याला आणि माणसाला पण उपयुक्त आहे। सकाळी जर आमोशापोटीचा रस प्याला तर काही प्रमाणात मुतखड्याचं प्रमाण कमी होतंय अरे वा हो हे समोर खूप उपयुक्त माहिती दिली तुम्ही आणि शेतकऱ्यांना खूप याचा उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना माहित असते काही जणांना हां जन काय म्हणला होता आता तू मुतखड्यावर असर करते हां हां बरोबर ना हो किती टक्के प्रमाणात होते असर त्यात म्हणजे 2 दिवसात 4 दिवसात किती दिवसांमध्ये ते नीट होते आता एवढी परफेक्ट माहिती कारण आरमोहतून घेतली नाही हां हां तरी पण एक ऐकावा ऐकून सांगितलं ना बरोबर आहे तुम्ही 4 वेळेस आमोशापोटी रस प्याला हां याचा हां तर काय प्रमाणात म्हणजे मित्रांनो आलो आपण गळलिंबूच्या झाडापाशी आणि हे बघा गळलिंबू काय म्हणते त्याला गळलिंबू इकडे बघा हे पहा हे पहा एवढाला मोठे मोठे गळलिंबू आहे इकडे दिसते का हातात धरले हो का याला म्हणायचे गळलिंबू बघा आणि किती मोठे मोठे गळलिंबू आहे बघा हे बघा म्हणलं होतं का ना मोठा आहे ते इकडे हे बघा एवढाला एक एक पपईच्या साईजचा एक एक गळलिंबू असते पपईपेक्षा मोठं पपईपेक्षा मोठं आहे 2.5 किलोपर्यंत जाते अरे बाप हलकी राहते ना पपई पपई हलकी 2.5 किलोपर्यंत जाते 2.5 किलोपर्यंत त्याचं वजन होते। तर मित्रांनो हे आहे मुतखड्यासाठी उपयुक्त असं गळलिंबू आणि ह्याला डेली जर रोज रस बनवून ना अच्छा हां आमोशापोटी जर ह्याला रस बनवून जर घेतलं तर हे मुतखड्यावरती खूप जालीम उपाय आहे आणि अशा प्रकारे पिकल्यावरती त्याचा फायदा होते तर मित्रांनो पाहिलं आपण गळलिंबूचं झाड आणि आता चाललोत आपण वापस। खूप चांगल्या प्रकारे प्रेक्षकांना माहिती दिलेली आहे गळलिंबू गळलिंबू ना गळलिंबू हां हिडलिंबू जी असते ती गोल असते हां हिडलिंबू वेगळं लिंबू वेगळं आणि गळलिंबू वेगळं अशा 3 प्रकार आहेत 3 ना हो 3 प्रकार आहेत लिंबाचे आणि खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली यूजफुल माहिती आहे आपल्या प्रेक्षकांना आपल्या सबस्क्रायबरना दिली यांनी। थँक्यू रोहित भाऊ आणि चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल। आता काही ज्या लोकांना माहिती नाही समजा गळलिंबूपासून काय आहे त्याचे उपयोग काय फायदे होतात आणि काय गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना बी बऱ्याच माहिती नसतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती पण असतात आणि त्याच्यापासून काय काय आणखीन त्याचं औषध बनतं हे आपल्याला पुरे माहिती नाही बरोबर आहे पण जेवढं माहिती तेवढं आपण त्यांना प्रेक्षकांना सांगितलेलं आहे डेलीची। तर मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती गळलिंबूबद्दलची तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ